मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप नगरसेवक आमने सामने आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर निदर्शनं केली, तर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शिवसेना आणि भाजप आमने सामने आले. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये आज पुन्हा एकदा कडाजंगी झाली आणि भाजप शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधला. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी त्यांच्या दालनासमोर भाजपच्या नगरसेवकांनी निदर्शने केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यासमोर सेना भाजप नगरसेवक आमना सामने आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी जी आहे ही सुरू झालेली आहे. नेमकी भाजपची काय मागणी आहे ते आपण जाणून घेऊयात. सर, काय मागणी आहे, काय आंदोलन करताय तुम्ही? स्थायी समितीमध्ये महत्वाचे प्रस्ताव आलेले आहेत, त्याच्यावर चर्चाच करू द्यायची नाही. आज डीपीडीसीचा फंड 35 कोटी रुपये पदपथासाठी वापरायचा चुकीचा आणि अनियमित प्रस्ताव आला. मुंबईच्या पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा प्रस्ताव आणि या प्रस्तावावर बोलूच दिलं नाही. टॅबचा प्रस्ताव जे 10,000 टॅब घेतले पाहिजे ते 20,000 घेतले. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक माणसा व्यक्ती प्रत्येक प्रस्तावात दडपून भाजपला बोलू द्यायचं नाही. मुंबईकरांचा आवाज दाबण्याचा बैठक में स्थायी समिती अध्यक्षांचा जो प्रयत्न आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे धरण्यासाठी बसलेलो आहोत. भाजप नगरसेवक विशाखा राऊत मॅडम आहेत, कारण का दोन्ही बाजूनी आता घोषणा होत आहेत? नाही, घोषणा दोन्ही बाजूनी होत आहेत. प्रत्येक जण आपल्या पक्षाचा बाजू मांडतीये. पण तुम्ही MS कडनं मिनिट्स काढून घ्या. सगळे वर्षभराचे मिनिट्स काढा, आजचेच नाही. सगळ्यात जास्त कोणाला बोलायला देतात स्टँडिंग कमिटीमध्ये, तर भाजपला बोलायला देतात. MS कडनं मिनिट्स काढा. या नगरसेवकाकडनं एक आरोप केला जातोय भाजपच्या नगरसेवकांना की आम्हाला बोलू दिलं जात नाही, मुंबईकरांचा आवाज दाबला जातो. म्हणूनच मी सांगते ना, तुम्ही मिनिट्स काढा MS कडनं. सगळ्यात जास्त यांचे तास यांना आता काही मुद्दा मिळत नाहीये, म्हणून हा काहीतरी मुद्दा काढतोय. नक्कीच भाजपच्या नगरसेवकांना कुठचाही मुद्दा मिळत नाहीये, त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ते भाजपचे नगरसेवक करतायत असं शिवसेनेकडनं सुद्धा आता आरोप करण्यात येतोय. ब्रजनलित संदीप मोरेसह विशाल पाटील, News18 लोकमत, मुंबई. दरम्यान भाजपचे आरोप चुकीचे असल्याचं स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटलंय. नोव्हेंबर डिसेंबर 2 महिने आणि हा जानेवारी 3 महिन्याचा अहवाल माझ्यासमोर. या 3 महिन्यात तुम्ही बघाल की जितकी जितकी चर्चा झालेली आहे यामध्ये शिवसेने सदस्य किती बोलले आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य किती बोलले. या प्रत्येक पेचामध्ये तुम्ही बघाल तर ह्या बैठकीसुद्धा फक्त भारतीय जनता पक्षाचे सदस्य जास्त बोललेले आहेत. प्रत्येक चार्टमध्ये बघाल तर भारतीय जनता पक्षाचे सदस्य जास्त बोललेले आहेत. एकही बैठक अशी नाही आहे की ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं गेलं नाही असं जी त्यांचा आरोप आहे, हा पूर्णपणे चुकीचा, दिशाभूल करणारा आणि खोटारडेपणाचा आरोप आहे. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आहेत. विशाल, आता ज्या प्रकारचा हा गदारोळ म्हणा किंवा एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप म्हणा, या सगळ्याला पार्श्वभूमी स्वाभाविकपणे येणाऱ्या महापालिका निवडणुकींची आहे. वातावरण तापायला सुरुवात झाली आहे असं म्हणायचं का? नक्कीच विलास, खरं तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याच्याच बाबतीत आता वातावरण तापायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. भाजपच्या स्थायी समितीमध्ये जे नगरसेवक आहेत त्यांनी एक आरोप केलेला आहे की शिवसेनेकडनं आम्हाला बोलायला दिलं जात नाही, अनेक वेळेला प्रश्न येतात मात्र त्याच्यावरती कुठची चर्चा जी आहे ती होत नाही असा आरोप केला जातोय. त्यालाच उत्तर जे आहे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिलेलं आहे की सगळ्यात जास्त बोलायला बैठकीमध्ये जे आहे ते भाजपच्या नगरसेवकांना देण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अद्यापही स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या दालनाच्या बाहेर भाजप नगरसेवकांचं हे आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरोप प्रत्यारोप आता जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि आपण या नगरसेवकांशीच बोलणार आहोत. प्रभाकर सर, ज्या पद्धतीनं आता यशवंत जाधव यांनी रिप्लाय दिलेला आहे की आम्ही सगळ्यात जास्त बोलायची संधी ही भाजपच्या नगरसेवकांना दिलेली असं आहे. हे कायदा सांगतो, सभाशास्त्र सांगतं की जे विषय स्टँडिंगमध्ये येतात
त्या प्रत्येक विषयावर बोलण्याचा प्रत्येक सदस्याचा हक्क आहे. आणि आज एक विषय होता 51 नंबरचा डीपीडीसीचा फंड आणून या शहरातल्या रस्त्यांवरचे पदपथाचा सुशोभीकरण पूर्णपणे दिशाभूल करणारा प्रस्ताव आहे. खरं तर पालकमंत्र्यांची सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिशाभूल केलेली आहे आणि ह्या विषयावर आम्हाला आमची मतं मांडायची होती. त्यांनी कुणालाही न बोलू देता हा प्रस्ताव परस्पर संमत केला. गेल्या बैठकांमध्ये असे 3-4 विषय होते. पहिला विषय होता की शैक्षणिक विद्यार्थ्यांना टॅब द्यायचा. जे टॅब 2015 साली 6,589 रुपयाला घेतलेले आहेत त्या टॅबची आजची किंमत ही 20,000 रुपयाची आहे. पोयसर नदीचा प्रस्ताव होता, जो प्रस्ताव 540 कोटीवरून 1,100 कोटीवर गेलेला आहे. उद्यानांचा विषय होता, रस्त्यांचा विषय होता, या कोणत्याही विषयावर बोलू दिलं जात नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं आजचं हे धरणं आंदोलन आहे. एक लक्षात ठेवा, प्रत्येक विषयावर बोलणं हा सदस्यांचा अधिकार आहे आणि हे गेल्या अनेक बैठका घडतंय. म्हणून गेल्या बैठकीच्या नंतर हा अविश्वास ठराव सुद्धा आम्ही दाखल केलेला आहे. पण महानगरपालिकेतला सत्ताधारी पक्ष हा कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आणि हा अविश्वास ठराव सुद्धा दाखल करून घेत नाही किंवा याच्यावर सुद्धा चर्चा करू देत नाही. नक्की चर्चा होत नाही असं म्हटलंय. यशवंत जाधव यांनी असं म्हटलेलं आहे की फक्त धांगडधिंगा घालायचा, चर्चा करायची नाही, सगळ्यात जास्त आम्ही बोलायची संधी जी आहे ती भाजपला देतोय, 20 वर्ष तुम्ही आमच्या सोबत होतात, आता भ्रष्टाचाराचे आरोप करताय. बघा, यशवंत जाधव जे एकदम हे खोटं बोलत आहेत. आजच्या मीटिंगमध्ये जे विषय होता त्या विषयावर आम्ही सगळे नगरसेवक हात उचलून बसलो होतो की बाबा ह्या विषयावर आम्हाला बोलायचं आहे. त्यांना बोलायची संधी दिली नाही. आज ह्याच्यापूर्वी पोयसर नदीचं प्रकरण होता, टाईपचं प्रकरण होतं. नक्कीच विलास, आपण पाहिलंय की भाजपच्या नगरसेवकांकडनं आता सांगण्यात येत आहे की अनेक विषय आहेत शिवसेना बोलायला देत नाही असा त्यांनी आरोप केलेला आहे. मात्र हा आरोप यशवंत जाधव यांनी कुठेतरी खोडून काढण्याचा एक प्रयत्न जो आहे तो सुद्धा केलेला आहे. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जे आहेत भविष्यामध्ये आणखी त्या टोकदार होणार आहेत यात कुठलीही शंका नाहीये, कारण निवडणूक जवळ आली आहे. धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.